विद्यार्थी मित्रांनो या 8 वी गणित विषयाची शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असताना गणित विषयामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करावा लागतो आणि अनेक उदाहरणं वेगवेगळ्या क्लुप्त्यांच्या आधारे सोडवावी लागतात तर गणित विषयाची तयारी करत असताना आपण संख्या रेषा या घटकांचा या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी समावेश करण्यात आले आहे आणि संख्या रेषा या घटकावर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला वेगवेगळ्या संख्यांविषयी तुम्हाला माहिती आहे त्यांची आपण थोडक्यात विजळणी करून घेऊया तर सुरुवातीला नैसर्गिक संख्या तर नैसर्गिक संख्यांना मोज संख्या असेही म्हणतात नैसर्गिक संख्या या एन या अक्षरांनी दाखवतात आणि एन बरोबर मैरेपी कंसात 1 2 3 4 मैरेपी कंस पूर्ण म्हणजे नैसर्गिक संख्या या अनंत असतात आता एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे तर सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही त्याचप्रमाणे दोन पूर्ण संख्या पूर्णसंख्यांचा संच डब्ल्यू या अक्षराने दाखवतात डब्ल्यू बरोबर मैरपी कंसात 0 1 2 3 4 मैरपी कंस पूर्ण म्हणजे पूर्ण संख्या या सुद्धा अनंत असतात तर सर्वात लहान पूर्ण संख्या ही शून्य आहे तर सर्वात मोठी पूर्ण संख्या आपल्याला सांगता येत नाही त्याचप्रमाणे पूर्णांक संख्या तर पूर्णांक संख्या या आय या अक्षराने दाखवतात आय बरोबर मैरेपी कंसात सर्व ऋण पूर्णांक शून्य आणि सर्व धन पूर्णांक संख्यांचा यामध्ये समावेश होतो तर या सुद्धा अनंत संख्या असतात तर वजा एक ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे तर या पूर्णांक संख्या सुद्धा अनंत असतात यानंतर परिमेय संख्या परिमेय संख्या मध्ये जर पी ही पूर्णांक संख्या असेल व क्यू ही शून्येतर पूर्णांक संख्या असेल तर पी छेद क्यू ला परिमेय संख्या असं म्हणतात तर आपण वेगवेगळ्या संख्यांचा यापूर्वी अभ्यास केलेला आहे त्यामध्ये अपरिमेय संख्या समसंख्या विषम संख्या मूळ संख्या संयुक्त संख्या वास्तव संख्या अशा विविध संख्यांविषयी आपण अभ्यास केलेला आहे